सर्वप्रथम मी तुमचं स्वागत करतो, कारण आज जरी तुम्ही समोरच्या साईडला बसलेले असलात तरी उद्या तुम्हाला इकडे यायचंय, त्यामुळे तुमचं सर्वात पहिले स्वागत. लहानपणी कविता वाचली होती, त्याच्यातल्या ओळी तुम्हाला सांगतो. डरो से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर सौ सौ बार फिसलती है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना ना अखड़ता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या ओळी वाचल्या होत्या लहानपणी एका ठिकाणी, ते उतरवून घेतल्या होत्या, नंतर परत परत वाचायची वेळ आली. तर त्या ओळींचा अर्थ 5 एप्रिलला संध्याकाळी कळतो, खऱ्या अर्थानं अनुभवला त्या ओळींचा अर्थ. तर पहिले प्रवासाविषयी सांगतो तुम्हाला मी. 3 वर्षापूर्वी इथेच होतो मी, याच हॉलमध्ये. तिथे असेल तिथे बसलेलो असेल, हा बोर्ड तिकडे होता आणि तिथे बसलेलो असेल तुमच्या, तुम्ही तिथं बसले तिथंच, त्यामुळे आता तुमच्यावर जाऊ होता. 3 वर्षापूर्वी सुरुवात केली अभ्यासाला 2013 मध्ये. 2.5 वर्षात 2 पोस्ट काढल्या, एसटीआय पण झालो होतो आणि लगेच 1 महिन्याच्या अंतराने राज्य सेवेचा पण रिझल्ट आला. तर मूळचा मी नगरचा, नगर तसं शहर म्हणावे की खेडा अजूनही प्रश्नच आहे, त्याला मी माझ्या भाषेत विस्तारलेलं खेडा असं म्हणतो. तिथलाच मी 10वी 12वी पर्यंत शिक्षण तिथंच झालं. नंतर 10वीला चांगले मार्क्स पडले होते, 10वीला चांगले मार्क्स पडले की मग तुमच्या डोळ्यावर एक चष्मा चढवला जातो. त्याच्यात एक बाजू असते की इंजिनिअरिंग ला जायचं, एका चष्म्यात इंजिनिअरिंग दाखवलं जातं, दुसऱ्या चष्म्यात मेडिकल साइड दाखवलं जातं. आणि त्या काळात 2006ला 10वी झाली माझी, त्या काळात इंजिनिअरिंगची दौर चलती होती. तर आणि त्यामुळे 10वीनंतर सायन्सला गेलो. पुढं बायोलॉजीचा आणि मॅथ्सचा प्रश्न आला, पीसीएम किंवा पीसीबी. तर म्हणलं बायोलॉजी घेऊन काय आपल्याला गणितांकडे शिक्षण करणं काय जमणार, त्यामुळे तो एक चष्म्याच्या त्या खाजेत न दिसणं कायमचं बंद झालं. त्यामुळे पीसीएम ग्रुप घेऊन 10वी 12वी कम्प्लीट केली. सीईटीला पण चांगले मार्क्स मिळाले, सीएमआर कॉलेजला ऍडमिशन घेतलं वडगावला इथं. फर्स्ट इयर सेकंड इयर मस्त गेले एकदम. सिंहगड कॉलेजला जेवढे अटेंडन्स नव्हते आमची तेवढी सिंहगड खऱ्या सिंहगडवर असेल. तर पहिले 2 वर्ष एन्जॉय केलं, जेव्हा अभ्यास करायचं तेव्हा अभ्यास पण केला, जेव्हा एन्जॉय करायचं तेव्हा एन्जॉय पण केलं. 3रं वर्ष असताना एक मित्र होते आमच्या काही, तर त्यांना वाचण्याचा छंद होता. त्यांच्यातल्या एकाकडनं स्टील फ्रेम नावाचं पुस्तक मला वाचायला मिळालं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलं असेल, फारून नाही पडेल. त्या पुस्तकानं महाराष्ट्रातल्या बऱ्याच जणांना पेटवले, अक्षरशः पेटवले. मी ते वाचलं पण महाराज म्हणून यांच्या भाषेत सांगायचं झालं, मी पेटलो तर असं पेटलो की जाऊन घोर संकट. डायरेक्ट टॉपर, 2-2.5 वर्ष डायरेक्ट अभ्यास करून टॉपर झालो. तर त्यानंतर ते पुस्तकही वाचल्यानंतर आधी शोध घेतलं, काही व्याख्यान ऐकली स्पर्धा परीक्षांवर, ते ऐकून एक ओढ निर्माण झाली या क्षेत्राविषयी. कॉलेजला पण आमच्या बरेच स्टॅम्प्स वगैरे व्हायचे, अभियंत मंच होत, तसंच अजून प्रयास नावाची एक संस्था होती, तिथेही काम करायचं आम्ही त्यांच्याबरोबर. त्यांच्याबरोबर काम करताना जाणवलं की आपल्याला खरंच काय करायचं आयुष्यात, इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात राहायचंय. माझी ब्रँच कम्प्युटर होती, कम्प्युटर इंजिनिअरिंग जर असतील इथं किंवा BCS, त्यांना माहिती की कम्प्युटरचा बेस हा बायनरी, म्हणजे अख्खं कम्प्युटरचं वर्ल्ड 0 आणि 1 वर चालतं. तर तेव्हाच विचार केला की आपल्याला 0, 1 आणि 1 मध्येच खेळायचं आयुष्य, की काही अध्यापक स्तरावर काम करायचंय. मग अजून मित्रांशी चर्चा केली, सिनियरशी चर्चा केली, तेव्हाच निर्णय पक्का केला की जर काही करायचं तर या क्षेत्रात करायचं. मग अभ्यासाला सुरुवात केली. 2013ला पहिला अटेम्प्ट दिला, प्रीलिम्स पास झाली. पहिल्या वेळेस काही कळत नाही, सरांनी सांगितलं जात तसंच झालं, काही आवाकाच कळाला नाही, मेन्सचा रिझल्ट नाही आला. दुसऱ्या वेळेस 2014चा अटेम्प्ट दिला, प्रीलिम्स झाली, मेन्स झाली, इंटरव्ह्यू पर्यंत गेलो, पण कट ऑफ पेक्षा थोडे गुण कमी राहिले, त्यामुळे पोस्ट नाही मिळाले. तेव्हाच ठरवले की आता जर अभ्यास करायचं तर असं करायचं की क्लास 1 पोस्ट तर मिळवायचं मिळवायचं. 3रा अटेम्प्ट 15चा प्रीलिम्स झाली, मेन्स झाली, इंटरव्ह्यू खूप चांगला गेला आणि टॉपर आली.
आज तुमच्या समोर उभा आहे. थोडा आपण अभ्यासाच्या विषयी बोलू, पण टेक्निकल गोष्टींबाबत न बोलता थोड्या वेगळ्या भाषेत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. अभ्यासाला तुम्ही सुरुवात करताना तुमचा फोकस क्लिअर पाहिजे. तुम्ही कोणत्या परीक्षा टार्गेट करणार आहे? मी जेव्हा अभ्यासात सुरुवात केली तेव्हा माझं लक्ष एमपीएससी राज्यसेवा आहे. जेव्हा तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करता ऑटोमॅटिक बाकीचे जेव्हा पीएसआय एसटी असिस्टंट आहे यांचा पण अभ्यास होत जातो. आता बऱ्याचदा काय, मी माझे बरेच मित्र पाहिले यूपीएससी किंवा एमपीएससी याच्यातलं काय करावं याचा पाहिला मत असतो. माझं स्वतःच असं म्हणते की एमपीएससी कडून यूपीएससी कडे जायला सोपं आहे. किंवा ऍट अ टाइम तुम्ही एमपीएससी करता यूपीएससीचा व्ह्यू घेऊन किंवा चांगलं मटेरियल वापरून तिकडे जाऊ शकता. माझ्या लायब्ररीत दोन तीन मुलं असे होते की त्यांना तलाठी व्हायचं होतं, त्यांना असिस्टंट व्हायचं होतं, त्यांना एसटीआय व्हायचं होतं, त्याच्यानंतर एमपीएससी मध्ये त्यांना नायब तहसीलदार तहसीलदार व्हायचं होतं, डिप्टी कलेक्टर व्हायचं होतं आणि यूपीएससी आयएएस पण व्हायचं. तर ते अजूनही परीक्षा देते. तर तसं नका करू, तुमचे फोकस ठरवा. कारण प्रत्येक परीक्षेचा साचा वेगवेगळा असतो. एमपीएससीचा एक पॅटर्न आहे, यूपीएससीचा एक पॅटर्न आहे, किंवा दुसऱ्या ज्या सर्वसेवाच्या परीक्षा त्यांचा एक वेगळा पॅटर्न. तुम्ही सगळे आधी राज्यसेवा करायला आले, पूर्ण फोकस तुमचा राज्यसेवावरच पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्हाला तो साचा कळत नाही तोपर्यंत नाहीतर मग एक ना धड बारा वर्षी दास होऊन जातो. तर पहिले फोकस डिसाईड करा कुठल्या परीक्षांना आपल्याला जायचं. नंतर फोकस डिसाईड झाला आता प्लॅनिंग करायचं. एमपीएससीचा एक फायदा असा आहे की प्रिलिम झाल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येतो की आपल्याला आपण कुठं येतो प्रिलिमच्या मार्कावरून. एक जनरल सगळ्यांना मेरिटचा एक अंदाज असतो, 5-10 मार्क इकडे करतो, पण आपली पोझिशन काय रिलेटिव्ह पूर्ण या मुलांमध्ये ते करून तो फायदा आहे एमपीएससीचा. त्यामुळे पुढचं नियोजन ठरवतो एकदम, मग त्यानुसार प्लॅनिंग करा की आता आपल्याला पुढच्या 4-6 महिन्यात कुठल्या कुठल्या परीक्षा द्यायच्या आहेत. प्लॅनिंग करताना माझं प्लॅनिंग असं होतं की माझ्याकडे प्रत्येक दिवशी काय वाचायचं याचं नियोजन होतं. म्हणजे दिवस त्याच्यानंतर त्या दिवशी काय वाचणार आणि कुठल्या पुस्तकातून वाचणार हे मी असं एक रफ करून ठेवलेलं होतं. तर ते प्लॅनिंग करा आणि मग त्याला जोडून रिव्हिजनचं शेड्यूल पाहिजे. 15-20 दिवसानंतर रिव्हिजन पडलीच पाहिजे. हे झालं प्लॅनिंग बद्दल. त्याच्यानंतर सिलेबसवर एक कंट्रोल पाहिजे. सिलेबसवर कंट्रोल म्हणजे सिलेबस घेऊन पाठ करायचा असं नाही. सिलेबसची कॉपी दररोज जवळ ठेवायची. आता प्रिलिम्स सगळ्यांनी दिले असतात, म्हणजे मेन्सचा अभ्यास तुम्ही सुरुवात करा कट ऑफचा विचार न करता. कारण जोपर्यंत तुम्ही मेन्सच्या अभ्यासाला हात घालत नाही तोपर्यंत मेन्स अभ्यास खूप मोठा आहे. सिलेबस जर तुम्ही पाहिला मेन्सचा तो खूप मोठा सिलेबस आहे. त्यामुळे सिलेबस दररोज जवळ ठेवा आणि त्याच्यानुसार एक एक पॉइंट कव्हर करत जा. सिलेबसवर कंट्रोल म्हणजे तुम्हाला पेपर वाचताना कळलं पाहिजे की आपण जी न्यूज वाचतोय सिलेबस मध्ये कुठं बसती, म्हणजे तुम्हाला कनेक्शन करता आले पाहिजेत सिलेबस बरोबर. तर ते झालं सिलेबसवरचं कंट्रोल. नंतर क्वेश्चन पेपर अनालिसिस हे दोन घटक तुम्हाला सगळ्यात तुम्हाला परीक्षा क्रॅक करून देणार खूप महत्वाचे ठरणार आहे. एक सिलेबस आणि क्वेश्चन पेपर अनालिसिस. त्यांनी तर खूप चांगलं पुस्तक आहे ज्याचा खूप जास्त चांगला उपयोग झाला मला. त्यांनी टॉपिक वाईज अनालिसिस दिलेले आहे प्रत्येक पेपरचं. क्वेश्चन पेपर अनालिसिस हा एक घटक महत्वाचा आहे. नंतर तुम्हाला जर या मेन्स नंतर अपयश आलं तर काय करायला हवं, तर थोडेसे तुमच्या अभ्यास पद्धतीत बदल करायला पाहिजे. इथं ग्रामीण भागातले किती जण आहे जवळपास सगळे, म्हणजे मला तसं त्याचं पॉइंट आहे. तर बदल करायचं म्हणजे नेमकं काय करायचं याच्याबद्दल तुम्हाला एक किस्सा सांगतो. आता आमचं मी जॉईन झालो यशदाला, तिथं भास्करराव पेरे पाटील आले होते. औरंगाबादचे जे असतील त्यांना माहिती असेल, पाटोदा गावचे आहेत ते. तर त्यांनी तिथं निर्मल ग्राम तरुण पुरस्कार मिळवले. तर बदल कसा करतो त्याचं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आपल्या 10-15 वर्षापासून खूप निर्मल ग्राम किंवा स्वच्छ भारत यासारख्या योजनांचं बऱ्याच मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे. गावात टॉयलेट बांधायचे सगळीकडे कार्यक्रम चालू आहेत. पण तुम्हाला आता मी ग्रामीण भागातले असं म्हणून माहिती आहे की टॉयलेट जरी बांधले तरी लोक काय जायला त्याला अवघड करतात, त्यांना तिकडे गेल्याशिवाय. तर हा चेंज कसा करायचा याचा विचार करत होते ते. तर त्यांना एक कल्पना सुचली. त्यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी त्यांना जाताना एक माणूस दिसला जाताना,
दाबावली म्हटलं आता तुमच्याशी एकदम फ्रँक भाषेत बोलतो मी. तर त्यांनी काय केलं की ते जवळच एक लहान मुलगा होता त्याला 10 रुपये दिले, त्याला सांगितलं की जा त्या माणसाचा डबा बोल. तर तो मुलगा त्याला काय 10 रुपये मिळाले, त्याला पळत पळत डबा सोडून लावले. दुसऱ्या दिवशी पण असे काही 2-3 माणसं निघाली होती सेम त्याच. तर अजून 2-3 मुलं होती लहान मुलं, त्या पहिल्या दिवशीच्या मुलाने अजून त्या मित्रांना पण आठवलं. तर त्या तिघांनी मिळून ते निघायचा माणसं त्या मुलांना 10,000 रुपये मिळाले. असं तिसरा चौथा दिवस करत करत 15 दिवसात 500 रुपये त्या माणसाने अख्खं गाव निर्माण करून टाकलं. याला म्हणतात चेंज. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये चेंज केल्यामुळं आपल्याला रिझल्ट मिळत असतात. तर मी माझ्या अभ्यास पद्धती आता विनोदी भाग सोडून द्यायचा ना, आता आपल्याला काय करायचं ते सांगतो. माझं सेकंड अटेम्प्ट झाल्यानंतर मला कळलं की माझं कुठे चुकते, काय कुठल्या गोष्टीत बदल करायला हवा. मटेरियल मी माझं तपासून पाहिलं, मग मला समजलं की आपलं कुठलं मटेरियल चुकते. जास्तीत जास्त गव्हर्नमेंट डॉक्युमेंट रीड करायला सुरुवात केली मी, किंवा कायदे आपल्याला टॉपिक आहे क्वालिटीमध्ये, ते कायदे कसे वाचायचे हे एकदा मित्राकडून लॉच्या मित्राकडून समजून घेऊन मग वाचते. किंवा मग काही टेक्निक्स आहेत अभ्यासाच्या, की चित्ररूपात मी नोट्स काढायला लागलो. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचे सोर्सेस तुम्ही वाचले असतील की भारतानं कुठल्या देशांकडनं काय काय घेतले घटनाभर. तर ते पहिले फक्त मी असं वाक्यांमध्ये वाचले, ऑस्ट्रेलियाकडनं काय घेतलं, साऊथ आफ्रिकेकडनं काय घेतलं, किंवा अमेरिकेकडनं काय घेतलं. तर मी ते ग्राफिकली रिप्रेझेंट करायला लागतो. इथं ऑस्ट्रेलिया आहे, ऑस्ट्रेलिया समोर असं लिहिलं की काय घेत कुठलं कंटेंट घेतलं, दक्षिण आफ्रिकेकडनं काय घेतलं. हे चित्ररूपात लवकर व्हायला लागलं आणि नोट्सही त्या लवकर रिवाईज व्हायला लागले. तर हा बदल तुम्हाला करता आला पाहिजे. तुम्ही कुठे चुकताय मग तुम्हाला यशाची खात्री वाटते. किंवा तुम्ही ते गरुडाची पण गोष्ट ऐकली असेल, ठराविक काळानंतर तो स्वतः त्याची पंख काढून टाकतो आणि परत एकदा तो गरुड झेपेसाठी सज्ज होतो. तर ते स्वतः तुम्हाला जर अपयश आलं तर कुठल्या गोष्टी तुम्हाला चेंज करायचं आहे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू बद्दल सांगतो माझा 2 वेळेस झाले इंटरव्ह्यू लावतो मी. पहिल्या वेळी 58 होते तरी पण सिलेक्शन झालं नव्हतं. दुसऱ्या वेळेस खूप चांगला गेला इंटरव्ह्यू, 66 मार्क मिळाले. 2014 किस्सा सांगतो. माझा इंटरव्ह्यू झाला, मी खाली येऊन थांबलो होतो. माझा सेकंड लास्ट नंबर होता आणि लास्ट मुलगा माझ्या नंतर होता. तर मी इंटरव्ह्यू झाल्यावर थांबलो होतो, काही मित्र होता बरोबर. तो मुलगा आला तर त्याचा चेहरा खूप पडलेला होता. मला विचारलं काय झालं, असं इंटरव्ह्यू आपण गेला ते कळत होतं त्याच्या चेहऱ्यावर. तर तो म्हटलं की मला हॉबीवर खूप जास्त त्यांनी छळलं. म्हटलं काय तुझी अशी काय हॉबी होती. तो म्हटलं ते नंबर प्लेट वर दादा बाबा वगैरे असं लिहिलेलं असत ते वाचण्याची हॉबी. आता तुम्ही विचार करा, आपण एक प्रशासकीय अधिकारी व्हायला चाललोय आणि अशी हॉबी कशी असू शकते, छंद कसा असू शकतो. मी त्याला म्हणलं अरे बाबा तुझा हॉबीच इलिगल आहे, छंदच इलिगल आहे, तू तिथे कसं काही सांगितलं गेलं. तर इंटरव्ह्यू साठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरता ना तो सगळ्यात महत्वाचा असतो. कारण त्या फॉर्म मध्ये तुम्ही जे जे टाकले ते प्रत्येक घटकावर प्रश्न यायची शक्यता असते. तुम्ही माझं तुम्हाला म्हणणार आहे की आताच तुम्ही तो फॉर्म क्लिअर करून घ्या. कुठल्याही परीक्षेला अप्लाय करताना तुमचा तो सेम फॉर्म जातो. पहिले त्याच्यात 3-4 गोष्टी खूप महत्वाच्या आहे. एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज मध्ये काय टाकता तुम्ही आणि छंदांमध्ये काय टाकता, तुमचं मूळ गाव वगैरे सगळ्यावर प्रश्न येणार असतो. त्यामुळे फॉर्म आताच क्लिअर करून घ्या. मला यावेळेस माझ्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज वर प्रश्न विचारले. एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी माझी होती की मी विलेज लेवलला काम केलंय कॅम्प मध्ये. तर मी मेळघाटला कॅम्प केला होता एक दुसरी मेन झाल्यानंतर 10 दिवसाचा. त्याच्यावरच मला जवळपास 10-12 क्वेश्चन विचारले. तुम्हाला तिथे लोकल लेवलला काय समस्या आढळल्या, स्त्रियांच्या काय आरोग्याच्या समस्या आहेत, किंवा तुम्हाला काय उपाययोजना करता येतील. आदिवासी भागात कॅम्प केला होता तर त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारण्यात आले मला. ह्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी छंद या गोष्टी तुमच्या आताच क्लिअर करून द्या, नसेल तर बनू नका आता छंद. प्लॅन असेल तरी चालेल पण तुम्हाला ते जस्टिफाय करता आलं पाहिजे. तर हे इंटरव्ह्यू बद्दल आता काही तुमचा मी डोंट सांगतो. अटेम्प्ट कोणताही असू द्या, एकदम सिरियसली घ्या अटेम्प्ट. पहिला असो, दुसरा असो, तिसरा असो, अटेम्प्टचं मी माझ्या मनात असं विचार केला होता की अटेम्प्ट म्हणजे काय, मुली पाहिल्या जाण्याचा कार्यक्रम. ते कसं तुम्हाला सांगतो,
असे इमेजिनरी कथा आहे माझी. एक जातो पहिल्यांदा मुलगी बघायला जातो, तो काही एवढा सिरियस नसतो, आम्ही नुसतं काम नाही कोणी खाऊ. दुसऱ्या वेळेस जातो, दुसऱ्या वेळेस पण असंच टाइमपास म्हणून बघून येतो. तिसऱ्या वेळेस मग त्याला घरचे मागायला लागतात, अरे बाबा व्यवस्थित बघून करून घे. तर तिसऱ्या वेळेस जातो, बघतो वगैरे, बोलून वगैरे देतो आणि फायनल करतो. 10 वर्षानंतर लय भांडण व्हायला लागतं. तर मग त्याला तेव्हा समजतं की पहिल्याच अटेम्प्टला आपण जर सिरियसली घेतलं असं तरी येऊ लागतं. त्यामुळे तुम्ही प्रत्येक अटेम्प्ट सिरियसली घ्या, तुम्हाला परत असं नंतर पाश्चात्ताप नको व्हायला. कोणताही अटेम्प्ट असो, अगदी आपण आपल्या आयुष्याची वर्ष खर्च करत असतो, त्यामुळे आपण जो वेळ इथे खर्च करतोय त्याचा आपल्याला जास्तीत जास्त प्रॉडक्टिव्ह युज करता आला पाहिजे. दुसरं अभ्यासाची एक प्रोसेस, हे जे आपण आता एक दीड ते 2 वर्ष कोर्स मिळवायला नक्कीच लागतात, ते प्रोसेस मध्ये एन्जॉय करायला शिका. फक्त पुस्तकात अभ्यास नका करू. काही पिक्चर असतात किंवा काही प्रदर्शन लागले असतात, आता तुम्ही पुण्यातच असणार आहे तर ते बघायला जातं. फक्त पुस्तकात अभ्यास नका करू. आपल्या आजूबाजूला पण बरेच घटक असतात की जे तुम्हाला अभ्यासाशी रिलेटेड असतात, ते तुम्हाला रिलेट करता आले पाहिजे. म्हणजे आता तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये शिकणार की मायक्रो स्मॉल आणि मिडियम इंडस्ट्रीज, किराणा दुकानवाला किंवा चहाच्या डब्यावाला, हे त्याच्याच मायक्रो इंडस्ट्री मधलाच घटक असतात. त्याकडे त्या दृष्टीने बघायला शिका. हे तुम्ही प्रत्येक गोष्ट आजूबाजूची अभ्यासाशी रिलेट करता करायला जमत तुम्हाला. नंतर तुम्ही एखाद्या चळवळीविषयी वाचताय इतिहासातल्या, तुम्हाला असं त्यात इंटरेस्ट आलं पाहिजे. समजा आता शाहू आणि टिळक वादाबद्दल वाचते, शाहू महाराज आणि टिळक यांच्यातल्या वादाबद्दल वाचते, तर तुम्हाला त्यांच्या भूमिका समजून घेता आल्या पाहिजे. तुमच्या तुम्हाला भूमिका ठरवता आल्या पाहिजे की आपण कुठल्या वादाबद्दल, म्हणजे तुम्ही जेव्हा जेवढं जास्तीत जास्त त्याच्यात समरस होऊन अभ्यास करतात तेवढं तुम्हाला जास्तीत जास्त विषय चांगला समजेल. मी लवकरात लवकर येस. नंतर ग्रामीण भागात असल्याचा अजिबात घेऊन गंड बाळू नका. त्यावेळेस 350 पोस्ट होते ग्रामीण भागात, त्या मुलांचे सांगत्या 250+ आहे. गंड बाळायची गरज नाही. कुठल्याही डिग्रीचे असा, कुठल्याही भागातून असा, आपल्या फक्त ज्ञान हेच आपलं भांडवल आहे. अभ्यास आपण जे कसे अभ्यास करतोय, कसं आपण युटिलाइज करतोय वेळ, हेच आपलं भांडवल आहे. त्यामुळे कुठलंही इंग्लिश येत नाही हा काही अजिबात घेऊन गंड बाळगू नका. स्वतःच क्षमता ओळखा, स्वतःचे प्लस पॉईंट ओळखा, त्यालाच तुम्ही अजून स्ट्रॉंग बनवा. नंतर मटेरियल बद्दल थोडं सांगतो. BA जरी डिग्री असली ना तुमची, तरी थोडस NCERT वाचून घ्या. बाकी कुठलं नाही वाचलं अवघड गेलं तरी तुम्ही NCERT मात्र नक्की वाचा. कारण NCERT जर आहे, NCERT 6वी 7वी 8वी 9वी या वयाच्या, म्हणजे जवळपास 11-12-13 या वयांसाठी मुलांसाठी डिझाईन केलेलं आहे. आपलं वय आता 25-24-23 म्हणजे याच्या पुढं, म्हणजे आपला तुम्हीच विचार करा. 24-25 वयाच्या टप्प्यावर आपण 11वी 12वीच्या मुलांना जे पुस्तक डिझाईन केले ते पण, म्हणजे मी बऱ्याच मित्रांना सांगायचो अभ्यास करताना NCERT वाचलंच पाहिजे. याचा फायदा काय की बेसिक कन्सेप्ट खूप चांगले होतात NCERT मध्ये. आणि दोन्ही फायदा म्हणजे तिथूनच प्रश्न पण येतात NCERT मध्ये. एक बेसिक पर्टिक्युलर तुम्ही जेवढं पुस्तक वाचता ना त्यात प्रश्न आला की तुम्हाला तिथे अटेम्प्ट करायला खूप सोपं जातं. तुम्ही आधी वाचलेलं असेल की हा हे आपण लगेच वाचतो, तुम्ही अटेम्प्ट करताना शुअर असतात. त्यामुळे NCERT नक्की वाचा. जॉग्रफी आणि हिस्ट्रीच्या आणि सायन्स हे NCERT वाचून घ्या. तर सामाजिक कार्य थोडं सहभाग असू द्या, कारण आपल्याला गोर होतं सारखं अभ्यास करून. काय करायचं, NGO असेल किंवा दुसरे काही ऍक्टिव्हिटीज असतील त्याच्यात थोडं सहभागी व्हा. तुम्हाला तुमचं इकडं या क्षेत्रात येण्याचं ध्येयही कळेल की काय येतंय तुम्ही, ते क्लिअर होत जाईल. आणि त्याचा तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये पण फायदा होईल. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी वेळ घातला कॅम्प केला होता, त्याच्यावरच बरेचसे प्रश्न त्यावर आले होते. ग्रासरूटला जेवढं काम करतो तेवढं तुम्हाला पुढेही फायदा होईल. नंतर काहीच कोणाला उत्तर द्यायचं नाही, आपला आपण अभ्यास करत राहायचा. तुम्हाला विचारणारच लोक प्रश्न की काय करतोय, एसी करतोय, बाबा काय वगैरे असं बरेच काय काय म्हणतात. कोणाकडे लक्ष द्यायचं नाही.
आपण आपल्या फक्त अभ्यासावर लक्ष द्यायचं, आपल्या कामातूनच. आणि आपला जेव्हा पोस्ट मिळाला तेव्हा सगळं जग बदल, 5 एप्रिल पूर्वीचं जग वेगळं होतं माझं, 5 एप्रिल नंतरचं जग वेगळं. त्यामुळे या गोष्टीवर फोकस करायचं, कोणी काही म्हटलं तरी डिस्ट्रॅक्ट नका होऊ, स्वतःच गोलवर लक्ष द्यावं, व्हॉट्सअप आणि फेसबुकवर कंट्रोल ठेवायचा. व्हॉट्सअप एक गणित सांगतो तुम्हाला, साधं 30 सेकंद जातं त्याच्यात मेसेज वाचायला, 100 एक मेसेज आले येऊ शकतात, 100 × 30 3000 डिवाइड बाय 60 50 मिनिटं झाली, तासभर आपण असंच घालतो व्हॉट्सअपवर. तुम्हाला जर व्हॉट्सअप चालू करायचं असलं अभ्यासासाठी वेगळा नंबर घ्या, वेगळ्या नंबरवर चालू करा व्हॉट्सअप, कंट्रोल करा. मी 30 एप्रिलला व्हॉट्सअपवर आलो, त्याच्यापूर्वी मी व्हॉट्सअप अजिबात यूज नव्हतो करत. चांगल्या गोष्टींसाठी करायचं असेल तर एक वेगळा नंबर घ्या, कारण आपण आयुष्यात खूप महत्वाचा वेळ देऊन आपण खर्च करायला आलोय. त्यामुळे काय करतोय आपण आणि कसल्या कुठल्या गोष्टींवर वेळ खर्च करतोय याचं थोडस पाहणं एमपीएससी अवघड आहे, अजिबातच अवघड नाही, काहीच अवघड नाही. आपण जर आपले प्रयत्न योग्य दिशेने ठेवले तर अजिबातच अवघड नाही. जगात खूप अवघड गोष्टी काही लोकांनी साध्य करून दाखवले, तुम्ही ऐकलं असेल वाचलं असेल, अरुणिमा सिन्हा त्या मुलीचा पाय तुटतो रेल्वेतून, तिला फेकून दिलं जातं, ती मुलगी एव्हरेस्ट सर करते. फुले येतात, एका स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवतात आणि एक मोठी सामाजिक क्रांती घडवून आणतात. आंबेडकर येतात, त्यांच्यावर एवढा अन्याय होतो, शेवटी ते नैसर्गिक घटना लिहितात. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट शिवाजी महाराज येतात, अख्ख्या चारही बाजूनी शत्रू असतात, औरंगजेबासारखा कट्टर शत्रू असतो पण स्वराज्य निर्माण करतात. जगात अवघड काहीच नाही, हे खूप मोठे लोक आहेत पण एमपीएससी की जागती बघते आपल्या समोर, आपल्या तेवढी कॅपेबिलिटी आहे का? आपण फक्त आपल्या योग्य प्रयत्नांची दिशा योग्य ठेवा, काहीच अवघड नाही. आम्हाला गैरसमज दूर करून टाका की एमपीएससी परीक्षा अवघड वगैरे, व्यवस्थित मी आता जे थोडे 2-3 पॉईंट सांगितले अनालिसिस कसं करायचं, कुठलेही टॉपिक वाचून घेतलं की त्याच्यावर मागच्या वर्षी कसे प्रश्न आले, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न 12 पासून सुरू झाला, 12-13 पासून हे 13 पासून सुरू झालं, तर हे पेपरचं कलेक्शन ठेवा तुमच्याबरोबर. प्रीमचा अभ्यास करताय तर प्रीमचं ठेवा एक वेगळा सेट, मेन्सचं करताय तर मेन्सचं ठेवा. मॅमिचा चांगला सेट आहे, कारण त्याच्यात प्रत्येक प्रश्नानंतर खाली स्पष्टीकरण दिलेले. तर हे मुद्दे लक्षात घेऊन व्यवस्थित जर प्लॅन केलं तर काही सांगत नाही एमपीएससी. शेवटाकडे येतो, नंतर तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. आपण इथं आलोय तर यश घेऊनच जाणार हे निश्चित करा, झोपून देऊन अभ्यास करायचं, काहीच कुठल्या गोष्टींमध्ये जास्त डिस्ट्रॅक्ट नका कुठल्या गोष्टींमुळे. संघर्ष करायची एक ताकद ठेवा, तुमचे जे तुमचं प्रेरणा आहे तेच तुम्हाला पडतं इथं, तुम्ही एकदा पैसे 2-3 पडताल, पण तुमचं जे आतलं प्रेरणा आहे ते तुम्हाला उभं राहायला मदत देते, बळ देतील. हृदयात एक अशी संघर्ष करण्याची आग असू द्या, हृदयातल्या बाकीच्या आगी थोड्या दिवस जरा बाजूला ठेवा, त्याच्यानंतर लक्ष नंतर त्याचं येतं. पण आपलं जे एम आहे त्याच्यावरचं लक्ष ठरवू नका. एक शेवटी एक छोटी गोष्ट सांगतो आणि माझं भाषण संपवतो. तुम्ही ऐकले असं बऱ्याच जणांनी, एकदा सूर्य रजेवर जायचं ठरवतो आणि हा इंटरव्ह्यूला एक फेक उत्तर अजिबात देऊ नका की समाजसेवा करायला आलो, हे लक्षात ठेवा. मी त्याच्याच कॉन्टेक्स्ट मध्ये एक छोटीशी गोष्ट सांगतो, सूर्य रजेवर जायचं ठरवतो, जगातले जे जे प्रकाशाचे स्रोत आहेत त्यांची मीटिंग घेतो, आता मी उद्या चाललोय रजेवर तर माझ्याऐवजी कोण उद्या प्रकाश देईल. तर बरेच मोठे मोठे जे बाकीचे स्रोत आहेत ते कुणीच पुढे येत नाही, शेवटी एक छोटी पंक्ती पुढे येते, ती सूर्याला म्हणते की जगाचं माहित नाही मला, माझ्या लेवलला मी जळत राहील आणि माझ्या आसपासचा जो जो जे क्षेत्र आहे त्याला मी उजळवून टाकेल. तर तेच करायचं आपल्याला, स्वतःच्या क्षमतेवर आणि स्वतःच्या प्रयत्नांवर भर द्या, स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तुम्हाला सगळ्यांना पुढच्या वर्षी यशदात देण्यासाठी शुभेच्छा. प्रत्येक वेळेस टॉपर म्हणतो, तुम्ही टॉपर यायचं कधी ठरवलं.
मी काय सर समोर नव्हतं ठेवलं टॉपर यायचं ध्येय, पण क्लास वन होईसर हे ध्येय नक्की ठेवलं होतं. आणि एमपीएससी चं मेन झाल्यानंतरच मला एक अंदाज आला होता की यावेळेस क्लास वन भेटणार आहे, कारण जीएस चा स्कोर खूप चांगला होता आणि लँग्वेज चे पेपर पण खूप चांगले गेले होते. तुम्हाला सांगितलं की असं हे एक ध्येय असतात आपले की टॉपर वगैरे किंवा क्लास वन व्हायचं, पण त्याच्यापेक्षा पण आपल्या अभ्यासावर जास्त भर द्या, बाकीच्या गोष्टी आपोआपच होऊन जातात. मी पेपरच्या आधी नव्हतं ठरवलं की असं काही टॉपर वगैरे येईल म्हणून, आपोआप जेवढा जास्तीत जास्त प्रयत्न केले योग्य दिशेत केले आपोआप स्कोर आला, इंटरव्ह्यू खूप चांगला गेला, स्कोर जेवढा जास्त असेल तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला असतो, आपोआप बाकीच्या गोष्टी तुमचं मागे लागतो. पण मटेरियल मी असं वापरलं की इंग्लिश मटेरियल मी जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न केला एमपीएससी करताना, पण म्हणजे स्टँडर्ड रेफरन्स बुक वापरले, जसं दत्त सुंदरम आहे, इकॉनॉमिक सर्वे, गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट्स, एखादी स्कीम असेल बेटी बचाओ बेटी पाठवतो तुम्ही काय स्कीम वाचायचो. याच्यामुळे मला फायदा असा व्हायचा की यूपीएससी करताना मला माहित होतं की माझं काय ठरलेलं की क्लास वन करून यूपीएससी कडे जायचं, हा स्कोर आल्यावर मला कळलं होतं की आपण क्लास वन तर नक्कीच होणार आहे. तर एमपीएससी का आणि यूपीएससी काही घटक समान आहेत, याचा फायदा काय होतो एमपीएससी कडून यूपीएससी कडे जायचा, एमपीएससी तुमचा फॅक्च्युअल बेस खूप करेक्ट होतो, खूप स्ट्रॉंग होतो एमपीएससी करताना, त्याचा फायदा तुम्हाला यूपीएससी पण होतो. म्हणजे दोन्ही टॅकल करण्यासाठी काही घटक आहेत की थोडस इंग्लिश मटेरियल वाचावं लागेल तुम्हाला, कारण मराठीत आज तरी तेवढं संदर्भपर्यंत चांगले नाही आहे, म्हणजे इकॉनॉमिक सर्वे असतील किंवा गव्हर्नमेंट डॉक्युमेंट डायरेक्ट असतील ते वाचत प्रयत्न करा. आणि एमपीएससी चे फॅक्ट जे आहेत ना त्याला लक्षात ठेवण्यासाठी त्याच्या मागचं पुढचं सगळं जर तुम्ही बॅकग्राऊंड व्यवस्थित अभ्यास केला तर हे सायमल्टेनियस अभ्यास नक्कीच होऊ शकतो. यावेळेस इंटरव्ह्यू संपला सुरुवातीला गेल्या गेल्या त्यांनी नगरवर विचारलं मला की तुम्ही नगरला का इंटरप्रिटेशन करत, कारण तिथं दोन ऍड्रेस दिसत होत पुण्याचा आणि नगरचा. आणि मी तुम्हाला मराठी सांगितलं की ते फॉर्म मध्ये जे असतात त्याच्या प्रत्येक घटकांवर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. मी सांगितलं की माझे काही मित्र आहे तिथं आणि तिथं सोयी सुविधा नसल्यामुळे मी पुण्याला करतो अभ्यास. त्यानंतर काही माझा जो इंटरव्ह्यू झाला पूर्ण ओपिनियन बेस झाला, काही फॅक्च्युअल गोष्टी विचारणार नाही. तुम्हाला काही प्रश्न सांगतो की मतदानाचं प्रमाण शहरी भागात कमी, तर ते काय करायला पाहिजे त्याच्यावर सांगितलं की वोटिंग डे जो आहे आपला मतदानाचा दिवस आठवड्याचा मध्यभागी ठेवायला पाहिजे. का म्हणले सर? म्हणजे सर जर शनिवारी किंवा सोमवारी असेल तर इथे लोक फिरायला जातात किंवा मग नाहीतर दुसऱ्या कामांना प्राधान्य देतात जोडून सुटते आल्यामुळे दोन तीन दिवस. ते एक सांगितलं, अजून काय करता येतील म्हटलं सर, मग मी स्वीपचं सांगितलं आपल्या इलेक्शन कमिशन कडनं जो प्रोग्राम चालवला जातो सिस्टमॅटिक वोटर एज्युकेशन तो सांगितलं, त्याचे फीचर्स विचारले ते पण सांगितले. नंतर त्यांनी विचारलं की पुण्यात सोनसाखळी चोरीच्या घटना वाढले तर काय करता येईल, माझा दुसरा प्रेफरन्स पी वायस टी होता तर त्याच्याबद्दल पण मी वाचून ठेवलं की आपले जे पोलीस बळ आहे तेच कमी, जेवढ्या लोकसंख्या मात्र किती पोलीस असायला हवे ते कमी, ते एक रिझन सांगितलं. मला सीसी आणि पूर्ण एरियाला त्यामुळं त्यांना सर्व करता येत नाही पोलिसांना, त्यामुळे सीसीटीव्हीचा जास्तीत जास्त वापर वाढवला पाहिजे हे उत्तर सांगितलं. त्याच्यानंतर मग त्यांनी माझं ते कॅम्पचं पाहिलं मेळघाटचं, त्याच्यावर मला दहा प्रश्न विचारले की कधी गेला होता, म्हणजे दुसरे जे मेंबर होते त्यांनी विचारलं काय केलं नेमकं तुम्ही कुठल्या समस्येवर काम केलं. मला जे अनपेक्षित प्रश्न होते आम्ही तिथं काम केलं होतं बाल मृत्यूचा प्रश्न होता, त्यांनी मला तीन चार प्रश्न स्त्रियांच्या समस्येवर पण विचारलं. तिथं आम्ही काम करताना स्त्रिया बालकांचे प्रॉब्लेम ही स्त्रियांच्या रिलेटेड असतात आदिवासींचे, तर आम्ही स्वतः काम केलेलं असल्यामुळे आम्ही ते रजिस्टर बनवलेलं असल्यामुळे त्यांनी विचारलं की हिमोग्लोबिनचं प्रमाण काय आहे तिथल्या स्त्रियांचं, 12 खूप कमी असतं म्हणजे स्टँडर्ड 12 लागतं ते, त्यापेक्षा तिथं 6-8 दरम्यान असायचं हे सांगितलं तिथं. त्यामुळे यातनं काय होतं तुम्ही लगेच त्यांना कळतं की तुम्ही खरंच काम केलेले आणि जे तुम्ही आहात, तर त्यांनी विचारलं की काय करता येईल लोकल लेवल, तर आम्ही जे की ऑब्झर्व केलं होतं ते सांगितलं, त्यांच्या आहार पद्धतीत
काही थोडेसे बदल करायला पाहिजे, किंवा धान्याच्या ज्या नवीन जाती आहेत आपण आय एम डी ज्वारी किंवा या डेव्हलप केलेल्या आहेत त्यांचं पूर्वपदित व्हायला पाहिजे, कारण त्यांचं हेच कमी आहे. जेव्हा आरोग्य माणसाचं नीट असतं तेव्हा बाकीच्या गोष्टी तो करू शकतो, बाकीचं शिक्षण वगैरे नंतर करू शकतो, पण पहिले जेव्हा आरोग्य असेल त्यांचं पहिले सांगण्याचे प्रश्न खूप आहेत. तिथं पहिले या प्रश्नावर काम करायला पाहिजे असं नाही. तर दुसरे जे मेंबर होते त्यांनी सेशन तेव्हा बजेट सेशन चालू होतं त्याच्यावर विचारलं, बजेट सेशन कसं काय आता कुठलं सेशन चालू आहे त्या सेशन मध्ये काय केलं जातं, हे दोन तीन प्रश्न विचारले. आणि शेवटी परत पटेल सरांचं पॅनल होतं, मला तुम्ही विचारलं की मागच्या वेळेस इंटरव्ह्यू लागला तुम्ही तर काय झालं मागच्या वेळेस, त्यांना सांगितलं की मागच्या वेळेस इंटरव्ह्यू पण चांगली होती पण काही जी एस ला स्कोर कमी होता त्यात सुधारणा केली, यावेळेस मटेरियल बदलता जी एस चा स्कोर चांगला होता. नंतर शेवटी एस पी एक्स एक्स का टाकला, सांगितलं की पी सीचा बोस नव्हता यावेळेस त्यामुळे आणि प्रमोशनचे संधी वगैरे चांगले आहे आणि दोन्ही पोलिसिंग आणि टॅक्सेशन या दोन्ही गोष्टींवर काम करायचं. म्हणजे एकूणच काय तुम्ही जे जे तिथे लिहिलंय त्याच्या प्रत्येक गोष्टीची तुमची तयारी पाहिजे. कुठले अँगल जिल्हा असेल जिल्ह्याची सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक सगळ्या गोष्टींवर तुमची तयारी पाहिजे तुम्ही ज्या जिल्ह्यात राहा, असं पूर्ण इंटरव्ह्यूचं. आणि मेन झाल्यावरच नका सुरुवात करू अभ्यासाला इंटरव्ह्यूच्या, रोजचा अभ्यासाचा भाग मारतो. पेपर वाचताना पण असं वाचा की पेपर वाचताना अजून एक महत्वाचं घटक कुठल्या बातम्या वाचायच्या कुठल्या स्किप करायचे हे कळलं पाहिजे. बऱ्याच काय काय बातम्या येतात कुठं राजकीय भांडणं चालू असतात, सेना हे म्हणते बीजेपी हे म्हणते, तसले बातम्या नाही वाचायच्या, त्याच्यापेक्षा लोकमानस वर वाचत जा. कारण लोकमानस म्हणजे काय होतं की आज एक मुद्दा जर एका वाचकाने एका पद्धतीने मांडलेला असेल दुसऱ्या दिवशी त्याची विरुद्ध बाजू मांडतो दुसरा वाचक, त्याच्यामुळे आज विचार प्रक्रियेला आपल्या चांगलं मिळतं, आपल्या आपल्याला मदत ठरवता येतात. पूर्ण असं तयारीचा भाग होते. इथिकल हॅकिंगचा प्रश्न विचारलेला होता, माझं बीई कम्प्युटर आहे ते माहिती होतं मला, त्यामुळे इंजिनिअरिंग झालेले का ऑल द बेस्ट. त्याच्यातले जे पॉइंट सगळे सगळे राज्य सेवा मेन्स मध्ये एकही शब्दाचा फरक नाही. तुम्ही नीट बघा सिलेबस, सिलेबस वाचायचं नेहमी एक सवय द्यावा. जे इकॉनॉमिक्सचे जे पाच पॉइंट आहेत एसटीआयचे ते जसेच्या तसे एपीएससी राज्यसेवा मेन्सच्या सिलेबस मध्ये, त्यामुळे वेगळी अशी काही तयारी करावी लागत नाही. आणि आता तर नाही कारण राज्यसेवेला पण पॅटर्न बदललाय मराठी इंग्लिशचा, तिथे व्याकरण करावं लागणार तुम्हाला आणि एसटीआयला पण व्याकरण म्हणजे इंटिग्रेटेड द्यावा असा. त्याच्यात काही आता इकॉनॉमिक्स जे काही पॉइंट आहेत ना त्याला तुम्हाला दत्त सुंदर वाचणं मस्ते, ते वाचलं तर तुम्हाला तो विषय चांगला कळतो आणि प्रश्न टॅकल होतात. त्यामुळं आपले मी काय करायचो की तुम्हाला सांगितलं प्लॅनिंग कसं केलं की कोणत्या दिवशी काय वाचायचं आणि कुठल्या पुस्तकात वाचायचं, तुमचे प्रत्येक याचे रिसोर्सेस फायनलाइज करून घ्या पाहिजे. तुम्हाला ते आता अभ्यास केल्यानंतर समजेल दोन तीन महिन्यानंतर की कसं कुठला चांगला आहे, ते पहिले फायनलाइज करून घ्या आणि त्याच्यावरच ठीक राहा. मटेरियल पहिले फायनलाइज करून घ्या, एक दोन तीन जणांचे रेफरन्स घ्या आणि मग
नवीन पॅटर्न सर त्यांनी आता 400 शब्दांचा निबंध केलाय, त्या दिवशी फेसबुक वर पोस्ट टाकली होती की आता 400 शब्दांचा निबंध आहे ना, तर तुमचं तुम्हाला स्ट्रक्चर तुम्ही फायनल करून घ्या निबंधाचं, किती शब्दात तुम्ही सुरुवात करणार, किती शब्दात शेवट करणार, मध्ये किती पॅसेज देणार, हे तुमचं फायनल करून घ्या. म्हणजे आता उदाहरणार्थ 100 शब्द सुरुवात केली, 100 शब्द शेवट करा, मध्ये 200 शब्द 2-3 पॅसेज केले, हे तुमचं फायनल करून घ्या आणि त्याच्यानुसार 3-4 निबंध लिहून पहा. आणि शक्यतो काय करायचं, निबंधाची सुरुवात आणि शेवट हे त्या विषयाशी संदर्भात ज्या काव्यपंक्ती असतील ना एखाद्या कवितेच्या ओळी, तर ते निघा, कारण ते पहिल्या पानावरच तुमचे जवळपास मार्क्स ठरून जातात. त्यामुळे असं एक समर्पित वही काढा आणि शिक्षणाच्या संबंधात कोणते काही वही असतील, आरोग्याच्या संबंधात काही वही असतील, किंवा सामाजिक इतर विषयांवर काही वही असतील, तर त्याचा एक संग्रह करा. असं टॉपिकचं नाव टाका, त्याच्यावर संग्रह करा. अशी काही गरज नाही, आठवड्यात 2 वेळा केली तरी चालेल. रविवारचे एक महत्वाचं आहे, रविवारचे जे पेपर्स येतात ना सकाळ लोकसत्ता लोक मध्ये तिन्ही माझा, त्याच्यात ते पूर्व मधलं बरेच येतात. गिरीश कुबेरांचं तर मस्त आहे वाचन, कारण निबंधाला त्यांची शैली खूपच चांगली, ते जर फॉलो केलं तर मार्क्स चांगले येऊ शकतात. आणि ग्रामरचं तर रोज करायला हवं, ग्रामरला 1-1.5 तास रोज काढ, कारण ते समजून यायला थोडस अवघड आहे. पहिल्यांदा सुरुवात केलेली असते ग्रामरचं रोज करा. ते फेसबुकवर पोस्ट टाकलेले नाही की कसं करायचंय, किंवा मोरा वालिंगचं पुस्तक आहे आणि प्रश्न संच सोडवा ग्रामर साठी आणि इंग्लिश साठी पाच सोडी. पॅसेजची तयारी कशी करायची, आपण रोज पेपर वाचतोय ना, त्यालाच पॅसेज म्हणून ट्रीट करा. अन्वयार्थामध्ये खाली 2 पॅसेज असतो आणि लोकसत्तामध्ये, तेच तुम्ही आज पॅसेज वाचताय म्हणून ट्रीट करा. त्यात ते फक्त 2 प्रश्न बनून पाहिजे आपल्या, आपण म्हणजे रोजची प्रॅक्टिस चालू राहील. याच्यासाठी महत्वाचं आहे की तुम्हाला प्रश्न कसे विचारले जात आहेत मागच्या वर्षी, ते पहिले एकदा तुम्हाला लक्षात आलं ना पॅसेजवर काय नाही. एमपीएससी पॅसेज बनवण्याची पद्धत ज्यांनी आता 1-2 आठवून दिले असं त्यांना माहिती आहे की कसे प्रश्न बनवले जातात. कॉम्प्रिहेन्शन नसतं, म्हणजे माझं स्वतःचं मत आहे, आकलन नावाचं त्याच्यात खूप कमी 50 प्रश्न असतात पॅसेजवर, फक्त 5 प्रश्न आकलनाचे असतात, बाकीचे फक्त काय शब्द कुठे असतात. ते यूपीएससी मी माझी पद्धत होती, मी पहिले प्रश्न वाचून नंतर पॅसेजमध्ये उत्तर शोधायचो. यूपीएससीला मी नेमकं उलटं करायचो, पहिले जोपर्यंत पॅसेज समजत नाही तोपर्यंत मी प्रश्नाकडे जाऊ शकत. एमपीएससी तर माझी उलटी पद्धत होती, तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तसं करा. ते आयचं नाही करणार, केवळचं असे शब्दांचा वापर करणार, असे प्रश्न बनवले जातात. ते एक पॅटर्न समजून घ्या प्रश्नांचा, तुम्ही प्रश्न बनवून जेव्हा शिकताल तेव्हा जसे मग तुम्हाला टॅकल करायला सोपं जाईल. कटॉफबद्दल कधीच विचार करायचा, चांगला विचार पहिले जे शिवर आहेत ना 100% शिवर, ते प्रश्न सोडून द्या. नंतर तो राऊंड झाला नंतर मग परत ते असे ज्या प्रश्नाबाबत तुम्हाला डाऊट येईल ते सोडा. जोपर्यंत शिवर असतो तोपर्यंत म्हणजे माझा तरी अनुभव आहे, नंतर नंतर माझे अटेम्प्ट कमी करत गेलो 13-14-15 त्यावेळेस ते 100 आसपासच अटेम्प्ट ठेवले. ते गोवाळ्यामध्ये गेले की चुकत असतात, गोवाळ्यामध्ये कमी मारा. जे शिवर आहे ते पहिले सोडून द्या, खूप कमी पण नाही पण एक सेफ साईड म्हणून. आता बीपीसीचा पेपर आहे ना, तर कमीत कमी 100 तरी व्हायला पाहिजे, ते सेफ साईड आठवून का. पॅसेजचा पण एक क्रम असतो, जे आता मी इंजिनियर असल्यामुळे मी पहिले इंग्लिश पॅसेज घ्यायचो इंग्लिश लँग्वेजचे, त्याच्यानंतर सायन्स टेक्नॉलॉजीवर 1-2 पॅसेज असतात, एन्व्हायरमेंटवर 1 असतो, तुम्ही नीट बघा 3 वाचन प्रश्नपत्रिका, नंतर राजकीय विषयावर 1 असतो, आर्थिक विषयावर 1 असतो, सामाजिक विषयावर आणि प्रेम वगैरे असल्या मध्ये पॅसेज असतो. तर ते खूप अवघड असतो, तर तुमचा क्रम ठरवता आला पाहिजे तुम्हाला सोडवायचं की कसा सोडवायचा त्याच्यानुसार. मग त्या सर तुम्ही 2 ते
लॉंग टाइम झाला, तर तुम्हाला एक्सटर्नल फॅक्टर्स, घरून काही प्रेशर, नंतर जे एक्सटर्नल फॅक्टर्स आपण डिस्ट्रॅक्शन वगैरे म्हणतो, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा टॅकल केल्या असत्या 3 वर्षात? मी डिस्ट्रॅक्शन कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये म्हणते घरून काही प्रेशर नव्हतं, कारण झालं थोडस होत प्रेशर, पण मी ही मी झाली ना जेव्हा सप्टेंबर मध्ये, तेव्हा काही ठिकाणी क्वेश्चन पेपर सेट काढायचो, लेक्चर्स पण घ्यायचो, तर राजाने मग कळालं होतं की आता हे लागले आपले आपले, त्यामुळे ते नव्हतं. आणि खूप कमी याच्यात झालं, एस केच पण दरम्यान रिझल्ट लागून गेला होता. तर काय करायचं की एक आपल्या समोर एक उद्दिष्ट ठेवायचं, माझ्या समोर उद्दिष्ट होतं की मला 25 वर्षात क्लास वन व्हायचं होतं. ते मी घरच्यांना ते खात्री दिली होती की मी यावेळेस होणार, कारण तुम्हाला माहिती की एमपीएससी मध्ये तुम्हाला पोझिशन पडेल, तो विश्वास तुम्हाला देता आला पाहिजे. प्रेशर वगैरे नाही, त्यांना संवाद ठेवा त्यांच्याशी की असं असं या या स्टेजवर मी आहे, पुढच्या 1-2 महिन्यात रिझल्ट लागणार आहे, आणि तुमचं जी डिग्री आहे ना त्याच्याशी संबंधित पण काही ना काही जाईल. आणि तुमची डिग्री कोणती आहे? एमसीएस. मग कम्प्युटरशी संबंधित आहे ना, तुम्ही कनेक्ट राहा तिथं थोडं. आणि इकडे समजा वर्स्ट केस काहीच झालं नाही, तर तुमच्या हातात काहीतरी पाहिजे प्लॅन बी. प्लॅन बी एक्झिक्यूट करायची शक्यतो वेळच येऊन देऊ नका. इकडे जेवढा अभ्यास करा, मग बाकीचं डिस्ट्रॅक्शन आपोआप बाजूला होतं. नक्कीच, बऱ्याचदा आपण जे वाचतोय कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे समाजात दिसतच नाही, खूपदा व्हायचं असत, पण त्यातनं एक ती अस्वस्थता निर्माण होते, त्याचा तुम्ही शोध घेत जाता. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की एनजीओशी कनेक्ट करा, ग्राउंड लेवलला काम करा. तो रात तिथं काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करतोय आपण, तिथं आपोआप त्याच प्रॉडक्टिव्ह गोष्टींमध्ये रूपांतर होत. बऱ्याचदा दिसतं आपल्याला पेपर मध्ये वाचतो वगैरे असं तसं, याला तुम्हाला ते कन्वर्ट करता आलं पाहिजे पॉझिटिव्हली तुमच्या कामात. त्यासाठी हा मार्ग थांबूया ना. पर्सेंटाईल पद्धत अशी आहे की आता समजा 40% तर टॉपरला त्या विषयाच्या टॉपरला किती मार्क, समजा 100 मार्क असतील टॉपरला, तर 40% म्हणजे 40 पुढचे पास होते. 150 जण आहे जो टॉपर आहे त्या विषयाचा 100 त्याचा 40% मुलं पास होते, त्याच्या खालचे क्वालिफाय असेल. पर्सनल नोट्सचा खूपच उपयोग होतो, कारण त्याचं कारण काय की आपण जे आज वाचतोय ज्याला आपण आज 4-5 तास घालतोय, ते उद्या जाऊन आपल्याला अर्ध्या ते 1/2 तासात वाचता यायला पाहिजे, याच्यासाठी नोट्सचा उपयोग आहे. मटेरियल मधनं आपण दोन तीन पुस्तकातनं एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायला पाहिजे. माझं कशी पद्धत होती की फक्त कीवर्ड्स काढून घ्यायचो, जे जे महत्वाचे तेच काढून घ्यायचो, आणि त्याला मला कशी सांगितलं की ग्राफिकली रिप्रेझेंट कर किंवा माझ्या पद्धतीने रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करायचो. नोट्सचा खूप फायदा आहे, म्हणजे माझ्या तरी मध्ये तुम्ही बनवले पाहिजे स्वतःचे नोट्स, पण पुस्तकावर ते होत नाही, लिहिलं जातं कधीतरी कुठेतरी परत नवीन काही घटना घडली, पुस्तक अपडेट नाही होत तेवढे, मग स्वतःचे नोट्स आणि बाजूला थोडं मार्जिन थोडं तर तिथं ऍड करता येतो. टाइम टेबलचं काही नाही, स्वतः जितकं फ्लेक्सिबल असतं ना. मी माझ्या मागच्या भाषणात पण सांगितलं की कोणालाच आहे ना ब्लाइंडली फॉलो करू नका, इवन मलाही. स्वतःच्या काही असे स्ट्रॉंग पॉईंट्स असतात जिथं तुम्ही कम्फर्टेबल असतात, म्हणजे आता मला एकच विषय वाचायची सवय होती दिवसभर, तुम्हाला नसेल, तुम्हाला 2-3 विषय घेऊन वाचायची सवय असते, असं कधीच दुसऱ्याला फॉलो न करू, स्वतःच शोधा तुम्हाला कसं कम्फर्टेबल आहे त्याच्यानुसार हे करा. टाइम टेबल वगैरे असं काही बरेच जण सांगतात भाषण 16-16 तास अभ्यास केला, मी तर तरीच नाही झाला, 8-9 तास तर झोपण्यात नाही जाईल, शिवाय तुम्हाला जे 2 तास एक्स्ट्रा एवढा शक्य नाही. ह्युमन ब्रेनला पण 8 ते 10 तास चे नियोजन करू शकतो. आपण थांबूयात, तुम्हाला आता भरपूर प्रश्न पडतच राहतील पुढे.
उत्तर शोधायला तुम्ही शिकता लागलो. मी तुमच्या सारखंच होते काही 3 वर्षापूर्वी. तुम्ही उद्या खात्याचे 100% याल या सगळ्यामध्ये. तर मला सगळ्यांना शुभेच्छा.